समाजाला मोठी ताकद मिळते असे मत पोलीस उपनिरीक्षक पूनम रुग्गे यांनी व्यक्त केले शिरोळ तालुक्यातील कवठेसर येथे परमपूज्य आचार्य श्री एकशे आठ सागर महाराजांच्या पाचव्या पुण्यतिथीनिमित्त पाठशाळेच्या वतीनं आयोजित केलेल्या राज्यस्तरीय विविध स्पर्धाचा बक्षीस वितरण समारंभ नुकताच पार पडला येथील श्री एक हजार आठ पाश्वनाथ दिगंबर जैन मंदिर येथे आचार्य श्री एकशे आठ परमपूज्य वर्धमान सागरजी महाराज आणि श्री एकशेआठ परमपूज्य विदेह सागरजी महाराज यांच्या सानिध्यात हा कार्यक्रम पार पडला यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून पुनमृगे बोलत होत्या त्या पुढे म्हणाल्या पाठशाळेतून मिळालेले सुसंस्कार पुढे कायमस्वरूपी टिकवण्याची जबाबदारी आई वडिलांची असते त्यासाठी त्यांनी टीव्ही लांब ठेवून आपल्या मुलांवर लक्ष केंद्रित केलं पाहिजे गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वळण्यास युवकांचे पोलीस रेकॉर्ड खराब होऊन त्याच्या करिअरचं मोठं नुकसान होतं ग्रामीण भागातील मुलांनी शेती गाव आपलंच आहे ते कुठेही जात नाही त्यामुळे त्यांनी शिक्षण घेऊन करिअर करावे असं आवाहन त्यांनी यावेळी केलं यावेळी आचार्य श्री परमपूज्य वर्धमान सागरजी महाराज यांना सन्मार्ग दिवाकर या पदवीनं भूषवण्यात आलं त्यानंतर तीन दिवस झालेल्या स्पर्धेचं बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं यानिमित्त गावातील मुख्य मार्गावर रांगोळी काढून सजावट करण्यात आली होती अहिंसा रॅली तसेच सन्मती सागर महाराजांच्या प्रतिमे प्रतिमेची झांज ढोल ताशा या वातंत्रीसह या वाजंत्रीसह जैन श्रावक श्रावकांनी भव्य मिरवणूक काढली कार्यक्रमाचं संयोजन वीर सेवादल आणि वीर महिला मंडळ यांनी केलं महानकारी कवटे कवटेसारहून संदीप नांद्रेकर